बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। मालेगावात सिनेमा पाहण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी उसळली होती। मालेगावातल्या मोहन चित्रपटगृहावर नागरिकांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळाली आहे। तर गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। तिकीट मिळवण्यासाठी सुद्धा तशीच गर्दी आणि सिनेमा पाहण्यासाठी सुद्धा मालेगावात गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं आहे। ही दृश्य आपण बघू शकता आहे। मालेगावातली ही दृश्य आहेत। इथं जमिनीवर कमी नाही तर इथं जी लोक आहेत काही लोक तिकीट खिडकीच्या वर सुद्धा चढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबई सागा हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची एकच झुंबड उडाल्याचं इथं पाहायला मिळालंय। तिकीट मिळवण्यासाठी काही जण गेटवरही चढले तर या गर्दीमध्ये कोरोनाच्या नियमांना नागरिकांकडून हरताळ फासला गेल्याचं पाहायला मिळत आहे। आणि अजूनही नागरिकांना कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचं स्वयं सूतक नसल्याचंच यावरून दिसून येत आहे। तर मालेगाव हा गेल्या वर्षी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता आणि शेजारच्या नाशिक जिल्ह्यातही सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत। याचं भान या गर्दीला राहिलेलं नव्हतं आणि त्यानंतर आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं इथं प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळते। तर ही गर्दी आहे पाण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी गर्दी नाहीये, तर एक सिनेमा पाहण्यासाठी लोकांनी ही गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते।